श्रीरामपूरचा तालुका आणि जामखेड पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापे टाकले. दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत दोन हायवा डंपर, एक टेम्पो आणि 14 ब्रास वाळू असा एकूण 46,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी 5 जणांविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. संदेश जाधव, अमोल आजबे, केतन धनवे, बापू मोरे यांच्या विरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर सुनील राजपूत याच्या विरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमण्यात आलं. संबंधित पथकाने जामखेड आणि श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्या हद्दीत कारवाईसाठी गस्त घालत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन्ही ठिकाणी छापेमारी करत दोन हायवा डंपर, एक टेम्पो आणि 14 ब्रास वाळू असा एकूण 46,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.